श्रीरामपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भ्रष्टाचारी महायुती सरकारला जोरेमारो आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भ्रष्टाचारी महायुती सरकारला जोडेमारो आंदोलन करत शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आलाय. शिवसेना श्रीरामपूर तालुका अध्यक्ष लखन भगत यांच्या नेतृत्वात श्रीरामपूर येथील बेलापूर मध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी भ्रष्टाचारी सरकारचा करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून टाकला होता. सिंधुदुर्गमध्ये झालेल्या घटनेचा निषेध म्हणून आज बेलापूरमध्ये आम्ही शिवाजी महाराज पुतळ्यांना दुग्धाभिषेक करून या महायुती सरकारचा आम्ही निषेध करत आहोत. राहिला विषय येत्या पुतळ्याचा, तर तो ज्या कॉन्ट्रॅक्टदारनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं तो एकदम मुख्यमंत्री म्हणा किंवा कोणाच्या बी सरकारमधल्या जवळचा असल्या कारणानेच त्याला कसल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई व्हायला नाही. पण सरकारला असं वाटून देऊ नये का काय आम्ही कारवार नाही केली तर काही नाही होईल. जर सरकारने याच्यात जर 8 दिवसात कारवाई नाही केली तर आम्ही जसं रास्ता रोको किंवा बाकीचे काही आंदोलनं असतील जे पक्षाच्या आदेशानुसार येतील, मग ते कोणत्याही टोकाचे असू याची सर्वस्व जबाबदारी सरकारची राहील. आणि सरकारने गाफील राहू नये. आम्ही एकाही सरकारच्या आमदाराला खासदाराला फिरू देणार नाही 8 दिवसात कारवाई झाली तर.